आता एक बातमी, ग्रामीण भागातल्या शेळशाची ठेवीवरती डल्ला मारलाय पाश्वनाथ ग्रामीण पतसंस्थेनं. या संदर्भात मोठं आंदोलन उभारलं जाणार आहे. उद्याच्या 1 जानेवारीला नव्या वर्षात लोक उपोषणाला बसणार आहेत. जयसिंगपूरच्या जयसिंगपूरच्या जे सहकाराचं खातं आहे त्या सहकार निबंधकांच्याकडे लोकांनी तक्रार केली होती की पाश्वनाथ बिगर शेती नावाची जी पतसंस्था आहे शेळशामधली, या पतसंस्थेनं 8 मेला आपण ठेवीचे पैसे परत मागितले तरी ते पैसे परत दिलेले नाहीत. पतसंस्थेचे संचालक मंडळ, चेअरमन, पदाधिकारी, मॅनेजर हे लोकांना दाद देत नाहीत, ठेवीदारांना हुसकावून लावतात आणि पैसे मिळावेत यासाठी सहकार खात्याकडे त्यांनी प्रयत्न केला पण ते पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे लोकांनी ठरवलंय उद्याच्या 1 जानेवारीला जयसिंगपूर इथं मोठं आंदोलन करायचं, उपोषणाला बसायचं, प्राण द्यायचं ठरवलंय. इथले जे माणगावे म्हणून अधिकारी आहेत हे आता कशा प्रकारे ते लक्ष देतात, ठेवीदारांचे पैसे कसे काढून घेतात आणि त्यांच्या सुरक्षितेसाठी काय उपाययोजना करतात ते आता पाहावं लागेल.